आणायचीच नाही आणि व्यवहारात नातं आणायचं नाही. जेव्हा व्यवहारात नातं येईल ना पुढच्या वेळी शटर बंद होतो. जेव्हा नात्यात पैसे येतात त्या नात्यात प्रेम राहते. लाडकी बहीण लाडकी बहीण मगाशी वंटीदादा बोलला तुम्ही, वंटीदादा तुम्हाला वाईट वाटणार नसेल आणि महाराजांना वाईट वाटणार नसेल तर मी थोडस क्रेडिट घेऊ का या स्कीम बद्दल. तुम्ही नाराज होऊ नका, तुमचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात, पण थोडस माझं जास्त म्हणजे बारामती लोकसभा मतदार लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हती हे माझ्यापेक्षा कुणालाही जास्त माहिती. राज्यातली बहीण लाडकी नव्हती असा दणका तुम्ही दिला ना की बहिणी अशा एक मिनिटात लाडक्या झाल्या. आणि थोडस क्रेडिट बारामती लोकसभा मतदारसंघाला मिळत आहे, मला मिळतच काही नाही म्हणत नाही, पण थोडस एक 5% बारामती लोकसभा मतदारसंघाला जास्त, कारण का 31 खासदार निवडून आले आणि डायरेक्ट बहीण लाडकी बहीण स्कीमच सुरुवात झाली. त्याच्या आधी कधी ही स्कीम नव्हती महिलांवर लक्षात ठेवा. आणि आपल्याला माहिती आपण फार हुशार होतो, त्या सगळ्यांना असं वाटतं की 1500 रुपये दिल्या तर आमच्या सगळ्या महिला मंडळी टपाटपाटपा म्हणतात. आमचं मत हे आम्ही स्वाभिमानी मत, तुम्ही पैसे दिले म्हणा आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. तुम्ही काम द्या, आमच्या पोराच्या हाताला नोकरी द्या, मेरिटवर आमचं पोरग पास होईल, हाताला काम दिलं तर मतदान करू. आम्ही उगाच 1500 रुपये दिले म्हणून मतदान करणारे आम्ही स्वाभिमानी महिला. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं, पत्रकारांना विचारतात लाडकी बहीण योजनेचं काय होणार, काही काय झालं. आम्ही बहिणी फार स्वाभिमानी आहोत, आम्ही मोडू पण पैशासमोर वाकणार नाही याचा सारखा अभिमान आहे. आणि आम्ही काय भाऊबीज पैशासाठी नाही करू म्हणून, प्रेमासाठी. जेव्हा भावाकडे जातो ना तेव्हा चकलीचा आणि लाडाचा डबा घेऊन जातो आईच्या आठवणी म्हणून. वहिनीला सांगतो बी चिरोटा आणला बाई तुझ्यासाठी, डबा लहान झालाय हा भाग वेगळा कारण का महागाई तेवढी वाटली. 1500 रुपये घेतात आणि 2000 रुपये तेलाचा डबा घेतात. म्हणजे भाऊ म्हणले खरे माझ्याकडून डबा आलाय तो जरा लहान झालेला आहे म्हणूनच तो म्हणा मग अशी तुम्हाला वाटत नाही का मोठे स्टीलचे डबे माझ्याकडून जायचे यावेळेस हाफ साईजचे. म्हणती दादानी मगाशी बघितले एक आहे म्हटलं मागाई झाली बस एवढा डबा नाही. आम्ही आपलं सरकार आल्यावर मागाई कमी कर मग पुढच्या दिवाळीला मोठा डबा पडेल. खरंच गरज की आज राजकारण भाषण काय लोक भाषण करतात. मी आज इथे येताना विचार करत होते सगळ्यांची भाषण करतात, पण काही ह्या भागात आलं की मला नेहमी माझे ज्येष्ठ बंधू कैलास असे आर आर पाटलांची आठवण आल्याशिवाय दिवस. आज या भागाला जाऊन 9 वर्ष झाली, अजूनही तो क्षण माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. लीलावती हॉस्पिटलला वहिनी मंदिरात गेल्या त्या प्रार्थना करत होत्या, डॉक्टर म्हणला काही सांगता येत नाही. तात्या आमचे भाऊ कोसळून खुर्चीवर बसून मुक्सामुक्षी लढत होते. तिथे उभे होते 6 डॉक्टर होते, आवाज झुंज करत होते, लढत होते. आणि मी डॉक्टरला म्हणत होते काही करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा. आणि माझ्या डोळ्यासमोर ती लाईन सरळ झालेली आबाची मी माझ्या डोळ्याने ठेवली होती. कसं विसरली त्या सगळ्या संघर्षाच्या काळात आरण पाटील ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाबरोबर उभे राहिले ते विसरले असतील मी नाही विसरले. आणि जोपर्यंत श्वासात श्वास आहे सुमन वहिनी आरण आबाची आई आणि त्याच्या पोरांसाठी व्यासपीठवर नाही हा पण मायबाप जनता आयुष्यभर आबासाठी उभी राहील याच्याबद्दल माझ्या मनात होती. आणि परवा एका भाषणात उल्लेख काय झाला, मला प्रचंड अस्वस्थता होती की महाराष्ट्राची संस्कृती नाही. मी स्वतः आर आर आबांच्या बायकोला फोन केला, वहिनींची मी माफी मागितली की वहिनी मी हात जोडून तुमची माफी मागते की आबाबद्दलचे भाषण महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोधणार. आणि आबाची आठवण वारंवार मला जास्त का येते कारण का प्रशासनामध्ये अतिशय उत्तम या राज्यातला सगळ्यात चांगला गृहमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्याच्यात पहिल्या 2-3 मध्ये नेहमीच आर आर पाटलांचं नाव अभिमानाने लिहिलं जाईल. म्हणला 1500 रुपये म्हणतात तुम्ही महिलांची मतं मिळतील, कशी आम्ही मतं यासारखं
आमच्या घरातल्या पोरी जेव्हा बाहेर जातात आईच्या मनात धगधग धगधग असतं की पोरगी घरात हीच करती सुरक्षित येईल का नाही माहिती नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात सारखा अभिमान आहे मला माझ्या मतदारसंघाचा. संघर्षाच्या काळात प्रत्येकाला वाटत होतं सुप्रिया सुळे निवडून येत नाही, पण तिथे ना पैसे चालले ना सत्ता, फक्त स्वाभिमानी माणसं चालली म्हणून 1,50,000 मताने मी निवडून आले. एक सत्तेचं पद आमच्या बाजूने नव्हतं, सगळी विरोधात, दूधसंघ विरोधात, आमदार सगळे विरोधात, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच, बँक म्हणाल ते सगळं विरोधात होत. पण त्या मायबाप जनतेने ठरवलं होतं. एक तर आमच्या सर्वे मध्ये तर मजा असायची, म्हणती त्याला आमच्या सर्वे मध्ये लोक विचारायचे कुणाला मतदान देणं, म्हणायचे आम्ही दोन्ही बाजू साहेब पण झालं. सर्वे मला म्हणायचे आता काय कळेच ना बारा मध्ये कोणाला मतदान, कधीही खरा चूप असायची. मला माहिती नाही आता सर्वेवाला कोण आहे कशाला, आणि तुम्ही 12 फोन म्हणताय तुमच्याकडे 12 नंतर फोन येतात, आमच्याकडे दिवसभर फोन येतात. त्याच्यामुळे लोकांची घाबरत नाही म्हणते त्याला. नेते इथे तिथे उड्या मारतात, सामान्य मायबाप जनता किती आणि तुमचा माझा बंडितादा राजकारण आहे यांच्या ताकदीमुळे तुम्ही आणि माझे निवड. मला अजूनही ते दिवस आठवतात, पवारसाहेब मला दौऱ्यानंतर विचारायचे कसा झाला दौरा, एकदम चांगला. कोण होतं गाडी? आमदार होते, जिल्हा परिषद अध्यक्ष होता. म्हणजे अजून कोण भेटू? लोक भेटले ना पुढे काय? पुढे म्हणलं सगळं चांगलं आहे. 2024 इलेक्शन मध्ये ध्यानात आलं की ते इथे आलं तरी आपण पहिली मागणी केंद्र सरकारकडे करू की ह्या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला जी जी वस्तू लागते त्याचा GST शून्यावर आम्ही आणू अशा. आणि महाराष्ट्रात काय होतं, महाराष्ट्राचं सरकार आहे तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट, महाराज साहेबांना माहिती आहे की GST का होते ते तुम्हाला महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे का नाही? महिलांना तुम्ही पण ऐका, ही महत्वाची गोष्ट आहे. या देशामध्ये GST ज्या ठरवतात ना, आता महागाई कशामुळे वाढलेली आहे, यांनी GST घोळ घातलाय सगळ्यांनी. GST काउन्सिल असते, GST काउन्सिल मध्ये सगळ्यात उच्च गट ते ठरवतात GST किती लावायचा कशा. आता मोबाईलवर 10% 20% माईकवर या चष्म्यावर किती GST लावायचा हे GST काउन्सिल ठरवत. GST काउन्सिल मध्ये या राज्याचा फक्त फायनान्स मिनिस्टर जाऊ शकतो, दुसरा कोणी जाऊ शकतो, फक्त फायनान्स मिनिस्टर, दुसऱ्या कोणालाही बोलायचा अधिकार नाही. म्हणजे उद्या बंडितारा कॅबिनेट मिनिस्टर झाले, GST काउन्सिल मध्ये गेले. तुम्ही जर गृहमंत्री असाल तर तुम्हाला बोलता येणार नाही, तुम्ही जर अर्थमंत्री असाल तरच तुम्हाला बोलता येईल, नाही तर तुम्हाला बोलता येते. हा नियम आहे GST काउन्सिलचा. या राज्यामध्ये 3 झाली GST काउन्सिल मध्ये या राज्यातून अर्थमंत्री गेलेला नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या वतीने ह्या सरकारमध्ये कोणीही GST काउन्सिल वर बोलत नाही. निशब्द तुम्हाला देते, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर प्रत्येक GST काउन्सिलला महाराष्ट्राच्या वतीने मंत्री हजर राहील, लढेल आणि महाराष्ट्राला किती तुम्हाला उदाहरण देईल, किती तुम्हाला उदाहरणं देऊ या गोष्टीची या सरकारची. अहो फक्त तुम्ही आम्हाला इलेक्शन आल्यानंतर, भाई तुम्ही इथे बसलेला आहात, तुमचं नाव काय दादा? हा वसीम भाई जिथे बसतात ना तिथे माझ्या समोरचे बसतात दिल्लीला, महाराज साहेबांना माहिती आहे. म्हणजे तुम्ही ते नाही आहात तिथे बसतात, मी इथे बसते 2nd row आणि ते तिथे 1st row बसतात. आणि आपल्या बॉक्स बोर्डची माझा काही विरोधी नव्हता त्याला, पण माझं म्हणणं होतं बॉक्स बोर्डची जर तुम्हाला जमिनी हवे असतील तर तुम्ही समाजात त्या लोकांचं मार्गदर्शन घ्या, सगळे मिळून निर्णय घेऊ. पण तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल आले उद्या त्यांचं घेतले, उद्या दत्तमंदिरात म्हणतील की दत्तमंदिरामचे ध्यान रखो, तुमच्या मामाला सांगून ठेवा, ही लोकांचा काय भरोसा संभाल घेऊ. तुम्ही मला सांगा त्यांच्या समाजाचा इश्यू येतो तो त्यांनी सोडवावा, त्यातला पाहिजे तर वकील घाला, एक्सपर्ट घाला, कुणालाही घाला, पण त्या समाजाचे सगळे लोक असायला हवं का नाही? एवढी मोठी लढाई तिकडे झाली, मी उठून त्या ग्रस्तांना सांगितलं बसते आणि त्यांना सांगितलं हे बघा बाकी काही करा पण आम्ही सगळे मिळून, महाराज साहेब होते तिकडे,
आणि त्यांनी आम्ही सगळे काँग्रेस आम्ही सगळ्यांनी सांगितलं की वाकबोर्डची जमिनीचं बिल आम्ही पास होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि आमच्या सगळ्यांच्या महाराजांचे तुम्ही सगळ्यांनी जाहीर आभार मानले पाहिजे. महाराजांना मी म्हणलो महाराज तुम्ही गोष्ट देऊ नका, ते म्हणले नाही मी ते महाराज नाही, मी ते कोल्हापूरचा खासदार म्हणून ते पण गोष्ट देते मी आमच्या बरोबर. आणि आमच्या तुम्ही दिलेल्या ताकदीमुळे आपण वक्फ बोर्डचा जो शिवाय त्याची कमिटी झाली आणि आज तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. आणि हा वक्फ बोर्ड म्हणजे एका समाजाचा इश्यू नाही आहे. आज ती सुरुवात वक्फ बोर्ड मध्ये झाली आहे, उद्या सगळ्यांच्या घरात ते जातील. आमचं घर फोडलं, आमचं घर फोडलं, आमचा पक्ष फोडला, आमचं चिन्ह दिलं, सगळं केलं. आता लोक आम्हाला कोर्टात केल्यावर आम्हाला सांगितलं आता मिळालं ना तुतारी वाजवणारा माणूस कशाला बदलायचं, मला बदलायचं नाही. माझ्या पांडुरंगाने माझ्या पत्रात टाकल्याने खूप समाधानी आहे. मला त्यांचं काही नको आहे, मी दुसऱ्याचं काही घेत नाही. जे आपले आपले दुसऱ्या तर कशाला उचलं पाहिजे. पण मला एक गोष्ट कळत नाही, आता ही लढाई त्या चिन्हासाठी नाही आहे, माझी लढाई ही तत्वासाठी आहे. आज आमचा पक्ष जिंकला, उद्या पक्ष नाही तुमच्या घरात घुसून घेते. त्याच्यामुळे ही लढाई माझी जी आता कोर्टात चालली आहे ना, ही लढाई तत्वासाठी आहे, महाराष्ट्रासाठी आहे. म्हणून मी लढलो, मला लढायला माहिती नव्हतं कसं. एकुलती एक आई वडील नव्हते, एवढ्या मोठ्या फॅमिलीत लहान होते, कधी लढायची वेळच आली नाही. एक तर कधी एवढं मागितलंच नाही, बाकीच्यांना जे पाहिजे ते मिळालं. समाधान होते एका खासदारी, एकच तिकीट मागायची वर्षातून पाच वर्षातून एकदा पक्षात, बाकी काय तुम्ही म्हणाल ती पुढे. पण मला खरं सांगा, ही पक्ष नेलं, चिन्ह नेलं, याची सुरुवात महाराष्ट्रातलं जर आम्ही हे युद्ध सोडून दिलं तर उद्या देश कसा चालेल. कोणीतरी हा देश जर चालला असेल तो अदृश्य शक्तीच्या मनमार्जीने नाही चालणार. ह्या हा द्वेष हा फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेही चालली आहे. आणि म्हणून माझी लढाई आहे, माझी लढाई कुठल्या व्यक्तीशी नाही, माझे वैयक्तिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची अतिशय चांगले संबंध आजही आणि त्याला पोहोच नाही. मी बिंदास फोटो टाकते, आपल्याला चोरायला काय, जिच्याला कर नाही त्याला डर कस. आमचे कौटुंबिक संबंध आहे आणि मी ह्या मातीत का हे बोलते, कारण काही संस्कार आमचे कुणाशी झाले, विरोधकांशी पण चांगले संबंध ठेवायची. या कृष्णा काठात जन्माला झालेले कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. आणि ते नुसते भाषणातून जण फोटो लावून होत नाही बॅनरवर, ते कृतीमध्ये करून दाखवायचे असतात. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं, अरे विरोधक असला तरी काय झालं, तो दिलदार असला पाहिजे, पण समोरचा माणूस पण सुसंस्कृत असला पाहिजे गणपतराव भाऊंसारखा. बदल झाला पाहिजे. कंटाळली ती भाषण ऐकून, आमची आई तर टीव्ही पण बघत. आम्ही म्हटलं आमचं तरी बघा, ती म्हणली नको बाई कंटाळाला ती टीव्ही बघून आणि तुमची ती भाषणं बघून, कसली भाषणं तरी करता का. म्हणे ते काहीतरी बोलणार, विचारतो मी काहीतरी बोलणार, मी बंद केलंय टीव्ही बघणं. ते म्हणले नको आपण ती टीव्ही सिरियल थोडा वेळ बरी, नको टीव्ही नको, तुमचं राजकारणच नको, कारण का हे सुसंस्कृत राजकारण नाही. आपल्याला हाच महाराष्ट्रात बदल आणायचा आहे. आपल्याला छत्रपतींचा महाराष्ट्र आणायचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणायचा आहे. आणि ह्या महाराष्ट्र बदलायचा असेल तर ही मोठी संधी आज तुमच्या हातात आहे, खूप मोठी ताकद आहे. आता म्हणून माझ्या एका मताने काय होणार, तुमच्या एका मतानेच या